अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रक्षाबंधन सणानिमित्त पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून जळगाव शहरातील सेवाधर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंच यांच्यातर्फे रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे। पोलीस हे 24 तास आपले रक्षण आणि मदत करत असतात, म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। कोणताही सण असला तरी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य हे बजवावेच लागत असते। बहिणींच्या नात्यातील प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधन सणाच्या दिवशी अनेक पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबाला दूर ठेवून कर्तव्यावर हजर असल्याचं पाहायला मिळत आहे। या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत जळगाव शहरातील सेवाधर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंचतर्फे रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे। जळगाव शहरातील विविध चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या महिलांनी राख्या बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे। नमस्कार, माझं नाव मनीषा पाटील। मी निसर्ग महिला पर्यावरण सखी मंच कार्याध्यक्ष सेवाधर्म समितीमधील सहकारी। आज आम्ही संयुक्त विद्यमानाने नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन सर आकाशवाणी चौकात ट्रॅफिक पोलिसांना राखी बांधून साजरा केला आहे। नेहमीच पोलीस कर्मचारी 24 तास त्यांची सेवा बजावतात, तर अशा वेळेस भाऊ आपल्या घरी येऊ शकत नाही, म्हणून आम्ही सर्व बहिणी त्यांच्या इथे आले आणि त्यांना राखी बांधून आम्ही हा सण साजरा केला आहे। नमस्कार, आज नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन आणि प्रत्येक जण आपल्या घरामध्ये हा सण साजरा करीत आहेत। भाऊ बहिणीचा हा सुंदर असा सण सोहळा संपन्न होत आहे, परंतु अशा या परिस्थितीत पोलीस मात्र 24 तास आपल्या देशासाठी सेवा करत असतात, 24 तास आपलं कर्तव्य बजावत असतात आणि या सणाचं औचित्य साधून या ठिकाणी सेवा समिती आणि त्याचप्रमाणे सेवाधर्म समिती, नारी शक्ती आणि वृक्ष संवर्धन समिती आणि सोबतच पर्यावरण सखी मंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या बहिणींनीसुद्धा आपलीसुद्धा कर्तव्य बजावण्याचे या आजच्या दिवशी हा निर्धार घेऊन या ठिकाणी या पोलीस ज्या ठिकाणी सेवा करीत आहेत त्या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी आकाशवाणी चौक जळगाव या ठिकाणी येऊन या पोलिसांना राख्या बांधून त्यांनी आपलं कर्तव्य देखील बजावलेलं आहेत आणि सुंदर असा हा प्रेमाचा सण या ठिकाणी संपन्न होत आहेत। खरोखर या सर्व देशातील बहिणी या पोलिसांच्या पाठीशी सदैव असतील अशी मी ग्वाही देते। नारी शक्ती ग्रुप आणि महिला पर्यावरण सखी मंच यांच्यातर्फे आकाशवाणी चौक जळगाव इथे आज आम्ही रक्षाबंधन साजरं केलेलं आहे। पोलीस बांधवांना, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही रक्षासूत्र बांधून त्यांच्याकडून आमची रक्षा व्हावी ही अशी अपेक्षा आहे आमची। पण पोलीस बांधवांना सण हा काहीच माहिती नसतो, त्यांना 24 तास ड्युटीवर राहावं लागतं, त्यामुळे आम्ही हेच घर म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहो। त्यांना आम्ही राख्या बांधून हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आमचे पोलीस बांधव 24 तास ड्युटीवर असतात, त्यांना सण आणि सण तिवार हे काहीही माहीत नसते। 24 तास त्यांना ड्युटी करावं लागते, त्यांच्याबद्दल आम्हाला खूप खूप प्रेम आहे। त्यांनी जसं समाजाचे ते रक्षण करतात तसं आज आम्ही भावाकडे आलेलो आहो। भावांकडून आमची अशीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला मदत करावी। आज नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधनचा दिन बहिणींसाठी मोठी पर्वणी असते। आज आम्ही सेवाधर्म आणि पर्यावरण सखी मंच आणि नारी शक्ती ग्रुपतर्फे आनंदाचा सोहळा रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। ड्युटीवर सतत असलेले हे आमचे भाऊ पोलीस जे घर आणि बहिणींना सगळं सोडून सण असो वार असो इथे आपली ड्युटी बजवत असतात, ते त्यांना कुठे एकटं वाटू नये म्हणून आज आम्ही बहिणी स्वतः चालत त्यांच्याकडे आलो आहोत आणि आम्ही खूप आनंदाने हा सण साजरा केला त्यांच्यासोबत आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांना खूप आशीर्वाद रूपी असे हे दिले बळ की त्यांनी अशीच ड्युटी सतत त्यांच्याकडनं ही सेवा हो ही आमची त्यांना आशीर्वाद रूपी आम्ही आज रक्षाबंधन बांधून त्यांना हे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।